कोपरगाव तहसील कार्यालयातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तहसील कार्यालयात लाखोंचा घोटाळा कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरगाव तालुक्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या कार्यक्रमांतर्गत पर्यवेक्षकांना देय असलेल्या मानधन रक्कम कोपरगाव तहसील कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने वरिष्ठांच्या संगणमताने तब्बल 6 लाख रुपयांचा बोगस बिल काढून लाखोंचा भ्रष्टाचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये संबंधित कर्मचाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. मात्र सहीचा अधिकार असलेल्या अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार याची जोरदार सध्या चर्चा सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी माहितीच्या अधिकार अंतर्गत मागितलेल्या माहितीद्वारे हा घोटाळा उघडकीस आला असून याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये नुकताच गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की मागील वर्षी 25 फेब्रुवारी 2023 रोजी निवडणूक कार्यक्रम यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशानुसार कोपरगाव तालुक्यातील मतदार केंद्रस्तरीय अधिकारी BLO या 25 पर्यवेक्षक यांच्या 2 वर्षाच्या मानधनासाठी 24,000 रुपये प्रत्येकी प्रमाणे एकूण 6 लाख रुपये निधी कोपरगाव तहसीलदार यांच्या नावे प्राप्त झाला होता. 26 जून 2023 रोजी कोपरगावचे तहसीलदार संदीप कुमार भोसले यांनी सदर निधी RTGS द्वारे वरील लाभार्थ्याच्या खात्यावर पाठवलाही. इथपर्यंत हे प्रकरण ठीक वाटते, मात्र इथून खऱ्या अर्थाने गोंधळाला सुरुवात होते. वरील उल्लेख केलेल्या सर्व BLO यांची यादी तहसील कार्यालयातील राहुल साहेबराव शिरसाट या तत्कालीन महसूल अधिकारी आणि निवडणूक संकलन या अधिकाऱ्याने तयार केलेली होती. या यादीच्या वैशिष्ट्य म्हणजे यातील बरेच BLO लाभार्थी हे एकच कुटुंबातील आहे, तर एकाच लाभार्थ्याच्या खात्यावर 2 ते 3 वेळा 24,000 रुपयांचा रक्कम जमा झालेली आहे. काही BLO लाभार्थी गृहिणी आहेत, तर एक लाभार्थी चक्क महिला पोलीस कर्मचारी आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांना शासकीय कामासाठी 2 मोबदला कधीपासून मिळायला सुरुवात झाली हे आता ती लाभार्थी महिला पोलीस कर्मचारी किंवा वरील भ्रष्टाचारी सांगू शकतील. सदर भ्रष्टाचाराचा संशय सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांना आल्यानंतर त्यांनी याबाबत 5 जानेवारी 2024 रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शिर्डी उपविभागीय अधिकारी यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. यावर उपविभागीय अधिकाऱ्यांनी 2 फेब्रुवारी 2024 रोजी आपला चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. वरील अहवालात राहुल साहेबराव शिरसाट या महसूल कर्मचाऱ्यावर निलंबनाची शिफारस केलेली आहे, तर तहसीलदार संदीप कुमार भोसले आणि नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांनी महाराष्ट्र नागरी सेवा वर्तवणूक नियम 1979 चे नियम 3 मधील तरतुदीचा भंग केल्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील 1979 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्याची शिफारस शिर्डी उपविभागीय अधिकारी यांनी आपल्या अहवालात केली आहे. त्यामुळे आता बोगस बिल काढणाऱ्यांवर कोपरगाव तहसील कार्यालयातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यावर कारवाई होणार का याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून आहे. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये नायब तहसीलदार विलास भांबरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक 138/2024 प्रमाणे राहुल शिरसाट महसूल सहाय्यक कोपरगाव जिल्हा अहमदनगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा घडल्याचा कालावधी 21 जून 2023 ते 26 जून 2023 असा नमूद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भांबरे हे करीत आहे. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा.